गुड मॉर्निंग, दिस इज द 12th लेक्चर ऑफ टॉपिक ओरिजिन एंड इवोल्यूशन ऑफ लाइफ. टुडे वी डिस्कस द नेक्स्ट मींस सेकंड पार्ट ऑफ इवोल्यूशन ऑफ लाइफ, दैट इज नथिंग बट हियर ह्यूमन इवोल्यूशन. बिफोर डिस्कशन ऑफ दिस आर्टिकल आई फर्स्ट क्लियर दैट यस्टरडे I explain one article, geological time scale. But unfortunately, I say here geographical time scale. It is not geographical time scale. It is geological time scale. हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. काल बोलण्याच्या ओघात आपण जॉग्राफिकल टाइम स्केल असं बोललो किंवा फळ्यावरती सुद्धा लिहिलेलं होतं, त्याच्याऐवजी टायटल काय आहे जिओलॉजिकल टाइम स्केल हे अगोदर क्लिअर करून घ्या, ती चूक सुधारून घ्या, त्याबद्दल सॉरी. लिसन केअरफुली अबाउट दिस कन्सेप्ट ह्युमन इव्होल्युशन. हियर this is the classification of we people human. kingdom animalia. reason behind it, anek karan ahet, kontahi tatla karan ghevu shakta. eukaryotic cell, multicellular organism, asa kontahi ekada karan ya thikane tumhi ghevu shakta. फायलम कॉर्डेटा, कॉर्डेटा मीन्स नोटोकॉर्ड प्रेझेंट. इट इज डॉर्सल ट्यूब्युलर रॉड लाईक स्ट्रक्चर, पाठीच्या मध्यवर्ती रॉड सारखं, लाईक अवर चॉक, अशा पद्धतीचं डॉर्सल ट्यूब्युलर रॉड लाईक स्ट्रक्चर असतं, कॉल्ड एज ए नोटोकॉर्ड. अँड व्हेन नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड एज ए फायलम कॉर्डेटा, त्याला आपण कॉर्डेटा असं म्हणतो. नोटोकॉर्ड प्रेझेंट. देन सब फायलम व्हर्टीब्रेटा मीन्स हियर व्हर्टीब्रल कॉलम प्रेझेंट, पाठीचा कणा असलेले प्राणी, ज्यांच्यामध्ये पाठीचा कणा आहे त्यांचा सब फायलम कोणता असतो व्हर्टीब्रेटा. द नेक्स्ट सुपर क्लास ग्नॅथोस्टोमॅटा, ग्नॅथा मीन्स हियर जॉज आर प्रेझेंट, जबडा असलेले प्राणी, ग्नॅथोस्टोमॅटा, जॉज प्रेझेंट, जबडा असलेले प्राणी. द नेक्स्ट क्लास मॅमेलिया, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, सस्तन प्राण्याचा वर्ग. क्लास मॅमेलियाची अनेक कॅरेक्टर्स आहेत, कोणतंही एखादं त्याच्या पाठीमागचं कारण आपण सांगू शकतो. स्किन इज कव्हर्ड बाय हेअर्स, त्वचेवरती किंवा अंगावरती केस असतात, किंवा वॉर्म ब्लडेड ॲनिमल, असं कोणतंही एखादं कॅरेक्टर रिझन इथं आपण सांगू शकतो. सस्तन प्राण्याचा वर्ग. देन हियर ऑर्डर प्रायमेट्स. प्रायमेट्स म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये मंकी, एप, मॅन अशा पद्धतीचे जे प्राणी त्या ठिकाणी येतात त्याला आपण ऑर्डर प्रायमेट्स असं म्हणतो. मराठीमध्ये फार वेगळा शब्द आहे, आर्च बिशप असा वेगळा शब्द आहे, तो काय फारसा कळणार नाही, त्यामुळे या ठिकाणी हाच शब्द लक्षात ठेवायचं प्रायमेट्स, की ज्याच्यामध्ये मंकी, एप, मॅन या पद्धतीचे सर्वजण येतात त्याला आपण प्रायमेट्स असं म्हणतो. दिस ऑर्डर प्रायमेट्स divides into
टू सब ऑर्डर्स. पहली सब ऑर्डर कौन है? प्रोसेमी. प्रोसेमी ची एग्जांपल इत प्रामुख्याने तीन आहेत, लेमस, लोरिसस एंड टार्सियस. लेमस, लोरिसियस एंड टार्सियस, दीज आर द थ्री गुड एग्जांपल ऑफ सब ऑर्डर प्रोसेमी. त्याच्यामध्ये हे तीन प्रामुख्याने एनिमल्स येतील. सब ऑर्डर एंथ्रोपॉडिया, सब ऑर्डर एंथ्रोपॉडिया, त्याची गुड एग्जांपल कोणती असतील? फर्स्ट इयर न्यू वर्ल्ड मंकी. न्यू वर्ल्ड मंकी. सेकंड एग्जांपल ओल्ड वर्ल्ड मंकी. ओल्ड वर्ल्ड मंकी. एंड देन थर्ड एग्जांपल एप एंड मैन. एप एंड मैन. देन क्वेश्चन अराइज, व्हाट इज मीन बाय एप? एप मीन्स टेललेस मंकी, शेपटी नसलेलं माकड, त्याला आपण एप असं म्हणतो. अँड दिस एप अँड मॅन ऍक्च्युली इव्हॉल्व फ्रॉम अन एन्शियंट टाइम ट्री ड्वेलिंग श्रू लाईक ॲनिमल्स. फार प्राचीन काळी जसं की आजही झाडावरती स्क्वायरेल, ज्याला आपण खरुताई म्हणतो, खरुताई जशी झाडावरती अर्बोरियल, वेल अडॅप्टेड फॉर अर्बोरियल लाईफ, झाडावरती सरसर सरसर चढते आणि शक्यतो झाडावरती आपल्याला सापडते, या पद्धतीचं हे अत्यंत क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम होता श्रू लाईक ॲनिमल्स. बट आफ्टर सम जनरेशन टू जनरेशन हिअर वी इव्हॉल्व फ्रॉम दीज ॲनिमल्स एप लाईक ॲनिमल ऑर एप, दीज आर नथिंग बट गिबन्स, गोरिला, चिंपांजी अँड ऑरंगुटान. दीज आर द फोर मोस्ट इम्पॉर्टंट स्पेसीज. अगेन लिसन, गिबन, गोरिला, चिंपांजी अँड ऑरंगुटान, दीज आर द फोर स्पेसीज विच आर इन्क्लुडेड मोस्टली इन एप टेललेस मंकी. या प्राण्यांचाही आपला फार जवळचा संबंध आहे, इथपर्यंत आपण सेमच होतो. म्हणजे हे जे एप, एप आणि मॅन, इथपर्यंतच वर्गीकरण क्लासिफिकेशन सेम आहे. म्हणजे तुम्हाला लिंक लागती का पहा, पहिल्या पार्ट मध्ये इव्होल्युशन ऑफ लाईफ मध्ये काय सांगितलं? द फर्स्ट सेल इव्हॉल्व इन अवर सी वॉटर, समुद्र पाण्यामध्ये पहिल्यांदा पेशी जन्माला आली. पेशी कशी जन्माला आली? फर्स्ट फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन, देन केमिकल कॉम्बिनेशन टेक्स प्लेस, देन फॉर्मेशन ऑफ हिअर सिंपल ऑर्गेनिक कंपाउंड, देन अगेन केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस, इट डेव्हलप्स इन टू कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक कंपाउंड, देन अगेन केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस, कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक कंपाउंड डेव्हलप इन टू न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन. अँड दिस न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन सिंथेसिस ऑफ ऑर्गेनिक अँड इनऑर्गेनिक केमिकल्स, देन फॉर्म्स प्री सेल अँड दिस प्री सेल डेव्हलप इन टू सेल. अशा पद्धतीनं पृथ्वी तलावरती पहिल्यांदा पाण्यामध्ये पेशी तयार झाली, पहिला जीव तयार झाला. हियर दिस सेल डिवाइडेड सेल, गरजेपोटी असेल किंवा अनेक काम करत असताना एका पेशीला शक्य नाही म्हणून एका पेशीच्या वन सेल बिकम्स इन टू मल्टी सेल्युलर. एका पेशीचं विभाजन झालं दोन पेशीमध्ये, दोनाचं चार मध्ये, या पद्धतीने. आउट ऑफ दीज सम सेल्स हिअर सम सेल्स बिकम, त्यातल्या काही पेशी कशा झाल्या? ऑटोट्रॉप्स अँड सम बिकम्स हेटेरोट्रॉप्स. काही पेशी स्वयंपोषी झाल्या, काही पेशी परपोषी झाल्या.
Here, heterotrophic cells, when become multicellular, then form animal cell or animal body. And here, autotroph cells, when becomes multicellular, then it forms plant. म्हणजे autotroph पेशी पासून प्लांट निर्माण झाल्या, heterotroph पेशी पासून भविष्यात ऍनिमल तयार झाले. हे काय एका दिवसात एका पिढीत झालेले नाही. उत्क्रांती नेहमी वर्षानुवर्षांचा कालखंड गेल्यानंतर होतो. उत्क्रांती हळूहळू होत असते, अनेक पिढ्या जावे लागतात. आणि साहजिकच यामध्ये हळूहळू जसजसं वातावरण बदलेल, जसजशी गरज भासेल, तसतसं त्या त्या प्राण्याला, त्या त्या ऑर्गॅनिझमला आपल्या शरीरामध्ये हळूहळू बदल घडवून आणावा लागतो. जे जे बदल घडवून आणतात तेच जगण्यास लायक असतात, बाकीचे ना निसर्ग नष्ट करतो, मारून टाकतो. मग या इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये पाठीमागच्या लेक्चरला मी या ठिकाणी सांगितलेलं होतं, हिअर फर्स्ट लाईफ किंवा पहिलं जे युग आहे क्लास स्पायसेस, मत्स्य वर्गाचं युग आहे. म्हणजे त्या पेशींचं रूपांतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याची एक्झाम्पल काय सांगितली होती, अमीबा ज्याला प्रोटिस्ट म्हणतो, त्यानंतर पॅरामोशियम, या पद्धतीचे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम झाले, युग्लिना वगैरे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले, त्याच्यापासून फर्स्ट फिशेस, मासे तयार झाले. अँड दीज फिशेस डेव्हलप्स इनटू आफ्टर सम जनरेशन टू जनरेशन क्लास अँफिबिया, उभयचर प्राण्यामध्ये रूपांतर झालं. इन बिटवीन दीज देर इज अ इंटरमिजिएट स्टेज, मधली अवस्था कोण आहे तर इक्तिओ स्टेजिया. आणि म्हणून फिशेसचं रूपांतर कशामध्ये झालं, अँफिबियन्स मध्ये झालं. देन हियर अँफिबियन्स डेव्हलप्स इन टू रेप्टेलिया, उभयचर प्राण्याचं रूपांतर सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये झालं. त्यातली मधली कनेक्टिंग लिंक इंटरमिजिएट स्टेज कोणतं सांगितलं, सेमोयुरिया. अँड देन हिअर क्लास रेप्टेलिया डेव्हलप्स इन टू बर्ड्स क्लास एव्स, पक्ष्यामध्ये रूपांतर झालं. आणि त्याची मधली अवस्था काय असेल, अर्चिओप्टेरिक्स कनेक्टिंग लिंक इंटरमिजिएट स्टेज, हा कोण असेल, या ठिकाणी अर्चिओप्टेरिक्स. अँड लास्ट क्लास एव्स डेव्हलप्स इन टू क्लास मॅमेलिया, सस्तन प्राण्यामध्ये रूपांतर झालं. आजही थोडंफार मॅचिंग आपल्याला पाहायला मिळतं. एक्झाम्पल बॅट, बॅट हा पक्ष्यांसारखा हवेमध्ये उड्डाण करतोय, पण मात्र तो कोणामध्ये मोडतो, सस्तन प्राणी वर्गामध्ये मोडतो, त्याच्यामध्ये सस्तन प्राण्याची लक्षणं आहेत. या पद्धतीचं इथं पक्षी वर्गाचं रूपांतर क्लास मॅमेलिया म्हणजे सस्तन प्राण्यामध्ये झालं. आणि सस्तन प्राण्यामध्ये रूपांतर झाल्यामुळं हे क्लासिफिकेशन इथपर्यंत सेम असेल, किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा मीन्स नोटोकॉर्ड प्रेझेंट, सब फायलम व्हर्टिब्रेटा मीन्स व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट, सुपर क्लास ग्रॅटोस्टोमॅटा मीन्स जॉब्स प्रेझेंट, अँड क्लास मॅमेलिया सस्तन प्राणी, कोणतंही कॅरेक्टर सांगता येईल, वॉर्म ब्लडेड ॲनिमल. इथून पुढची डेव्हलपमेंट आता या ठिकाणी मी सांगितली, ऑर्डर प्राइमेट्स. ऑर्डर प्राइमेट्स पुन्हा डिव्हायडेशन बघा, सब ऑर्डर प्रोसेमी आणि सब ऑर्डर अँथ्रोपॉइडिया. आणि प्रोसेमीचे एक्झाम्पल त्याच्यामध्ये कोण येतात, लेमस, लोरिसियस अँड टार्सियस. आणि अँथ्रोपॉइडिया जे सब ऑर्डर आहे त्याच्यामध्ये कोण येतं, न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी आणि एप अँड मॅन. आणि मग पुन्हा पाठीमाग जे वाक्य सांगितलेलं मी सांगतो, एप अँड मॅन इव्हॉल्व फ्रॉम ट्री ड्वेलिंग श्रू लाईक ॲनिमल्स, झाडावरती अर्बोरियल अडॅप्टेशन ज्यांचं होतं, स्क्वायरल सारखे जे प्राणी होते त्यांच्यापासून आपण इव्हॉल्व झालो. अँड देन जनरेशन टू जनरेशन अनेक पिढ्या गेल्यानंतर वी इव्हॉल्व फ्रॉम हिअर एप लाईक ॲनिमल, गिबन्स, गोरिला, ऑरंगुटान अँड चिंपांजी, अशा पद्धतीनं आपला इव्होल्युशन झालेला दिसून येईल. अँड देन पुढच्या अवस्था कोणती असती,
तर या ठिकाणी ड्रायोपिथिकस, रामापिथिकस, ऑस्ट्रलोपिथिकस, होमो हैबिलिस, होमो इरेक्टस, नियंडरथल मैन, क्रोमैग्नन मैन एंड देन टुडेज मीन्स मॉडर्न मैन, अशा अनेक स्टेजेस मध्ये हळूहळू आपली डेव्हलपमेंट झाली. यासाठी हजारो लाखो वर्षाचा कालखंड जावा लागला. ह्या सगळ्या स्टेप्स मध्ये आपण हळूहळू कसं विकसित झालो, हळूहळू डेव्हलपमेंट कशी झाली, हे नेमकेपणानं आपण पुढच्या दोन लेक्चर मध्ये आपल्याला हे समजून घ्यायचंय आणि नंतरच आपला हा टॉपिक संपेल. या पद्धतीनं इव्होल्युशन ऑफ मॅन, मानवाची उत्क्रांती कशी घडली, हे जे मी आता एन्सेस्ट्री शॉर्टकट मध्ये आपण प्रस्तावना पाहिली, इंट्रोडक्शन पाहिली, हेच आपण पुन्हा व्यवस्थित समजून घेण्यासाठी वी सी स्मॉल व्हिडिओ क्लिप व्हिच इज टेकन फ्रॉम YouTube.